बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. ऑलिम्पिकपटू प्रवीण जाधवला धमक्या येत आहेत. साताऱ्यामध्ये जाधव कुटुंबियांना धमक्या दिल्या जात आहेत. जाधव कुटुंबावर गाव सोडण्यासाठी दबाव आल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. जाधव कुटुंबीय आता भीतीच्या छायेखाली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव उंचावणाऱ्या तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबाला धमकावलं जात आहे. धमकी देणारे दुसरे तिसरे कोण नसून त्याचे सख्खे शेजारीच आहेत. सातारा जिल्ह्यातल्या सारडे गावामध्ये छोट्याशा घरात प्रवीण आणि त्याचं कुटुंब राहतं. या घराची दुरुस्ती करण्यात येते आहे, मात्र दुरुस्तीच्या कामावरून शेजाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्रासलेल्या प्रवीणच्या कुटुंबानं हा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही गाव सोडून जातो असा पवित्रा घेतलेला आहे. ही बातमी साम टीव्हीनं लावून धरलेली आहे, त्यामुळे प्रवीण जाधवला न्याय मिळणार का हाच प्रश्न आहे. जोपर्यंत प्रवीणला न्याय मिळत नाही, त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत साम टीव्ही प्रवीण जाधव आणि त्याच्या कुटुंबियाला साथ देणार आहे. ऑलिम्पिकपटू प्रवीण जाधवला धमक्या येत आहेत. साताऱ्यामध्ये जाधव कुटुंबियांना धमक्या दिल्या जात आहेत. जाधव कुटुंबावर गाव सोडण्यासाठी दबाव टाकला जातोय, त्यामुळे जाधव कुटुंबीय भीतीच्या छायेखाली आहेत. आपल्याला माहित आहे की टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव उंचावणाऱ्या तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबाला धमकावलं जात आहे. धमकी देणारे दुसरे तिसरे कुणी नसून त्याचे शेजारीच आहेत. सातारा जिल्ह्यातल्या सारडे गावामध्ये छोट्याशा घरात प्रवीण आणि त्याचं कुटुंब राहतं. या घराची दुरुस्ती करण्यात येते, मात्र दुरुस्तीच्या कामावरून शेजाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्रासलेल्या प्रवीण कुटुंबानं प्रवीणच्या कुटुंबानं हा प्रश्न सोडवावा नाही तर आम्ही गाव सोडून जातो असा पवित्रा घेतलाय. ही बातमी साम टीव्हीनं लावून धरलेली आहे. त्यामुळे देशासाठी खेळणारा तिरंदाज प्रवीण जाधव याच्या कुटुंबात सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. आपण बघतोय की टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी प्रवीणनं केलेली आहे, मात्र दुसरीकडे त्याचं कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे, कारण प्रवीण जाधवच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या जात आहेत. गाव सोडण्याचा जाधव कुटुंबानं इशारा दिला आहे. घरदुरुस्तीला शेजाऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे, त्यामुळे जाधव कुटुंबीय पूर्णपणे भीतीच्या छायेखाली आहेत. आपल्याला माहित आहे की प्रवीण जाधव यांना चांगली कामगिरी केलेली आहे टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणि त्याच्याच कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव उंचावणारा तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबाला धमकावलं जात आहे आणि धमकी देणारे दुसरे तिसरे कोण नसून त्यांचे शेजारीच आहेत. सातारा जिल्ह्यातल्या सारडे गावामध्ये छोट्याशा घरात प्रवीण आणि त्याचं कुटुंब राहतं. या घराची दुरुस्ती करण्यात येते, मात्र दुरुस्तीच्या कामावरून शेजाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्रासलेल्या प्रवीणच्या कुटुंबानं हा प्रश्न सोडवावा नाहीतर आम्ही गाव सोडून जातो असा पवित्रा घेतलेला आहे. त्यामुळे आता प्रशासनाला जाग येणार का आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर जे गुंड प्रवृत्तीचे शेजारी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार का हे बघावं लागणार आहे. घराच्या दुरुस्तीच्या वादातून हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि प्रवीण जाधवच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आलेली आहे. ही बातमी साम टीव्हीनं लावून धरलेली आहे. साम टीव्हीनं प्रवीण जाधवच्या कुटुंबियांना जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत साम टीव्ही ही त्यांच्या पाठीशी असणार आहे. आणि आपल्या सोबत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी प्रवीण जाधव यांचे वडील रमेश जाधव आहेत. रमेशजी, काय नेमका प्रकार झाला, कशा या सगळ्या प्रकारामध्ये कोण आहेत ते शेजारी तुमच्या आणि हा सगळा वाद काय आहे? ही आता क्षेत्र शेती महामंडळाचं क्षेत्र आहे, त्यांच्या मालकी हक्काचं नाही आणि माझ्या मालकी हक्काचं नाही. पण माझं आई वडील शेती महामंडळाला सर्व्हिसला होती. माझ्या आई वडिलाचं फंड सर्व्हिस पाठीमागं ठेवलंय का तर त्यांच्या जागेत राहतो म्हणून. आणि त्यांनी माझ्या आई वडिला तोंडी बांधी सांगितलं की तुझ्या म्हणजे माझ्या आई वडिलाला की तुमच्या आपत्तीप्रमाणे जर आपत वाढली तर तुम्ही इथं काही बांधू शकता असं त्या शेती महामंडळाच्या लोकांनी माझ्या आई वडिलांना सांगितलं. आणि त्याच्या ह्याच्या आता हे माझं मुलगा प्रवीण जाधव हे आता ह्याला ऑलिम्पिकला खेळा गेला, आर्मीनं जॉईन करून घेतला. माझ्या अगोदर साध्या दोन रुमा होत्या, इथं भेंड्याच्या तसल्या मातीच्या भेंड तसली. आणि प्रवीण आर्मीत जॉईन झाल्यानंतर 2 वर्षांनी मी 1-2 रूम काढल्यात.
एक रूम भावाला दिली आणि एक रूम मी एका रूम मध्ये मी आणि आमची मंडळी आम्ही दोघं राहतो आणि भावाचं एक माझं मुलगं आहे आणि भाऊच आहे ते एका रूम मध्ये राहतात. आणि आता मी बांधकाम काढलं बांगल्याचं त्या जाग्यात तर त्या पुढच्या लोकांनी ती मला करून दिलं नाही. हा आडावलं ती आणि मग आडावल्यावर 1.5 लाखाचं माझं सामान होतं मी 40,000 विकलं ती तोट्यावर. आणि नंतर परत प्रवीण आला 10-11 दिवस सुट्टीवर आला आणि प्रवीण बरोबरची जी लोक आलती मग आता हित संडासला बाथरूमला जायला हित वाडा शेजारी आहे माझ्या शेजारी मग ही लोक बाहेर कशी लावायची म्हणून प्रवीण म्हणला की आपण संडास बाथरूम बांधू. मग संडास बाथरूमचं काम दिलं तर त्यांच्यातली जी एक बाय आली आणि प्रवीणला म्हणली की तू 4-5 वर्षात ना आलाय मी तुझी गाठ घ्या आली तुला काय बांधायचं ती बांध सांगून गेली. मग ती प्रवीणनं ती संडास बाथरूमचं काम उक्त दिलं एका ठेकेदाराला आणि दिल्यावर त्या माणसानी खाटा बिटा काढला सामान आणून टाकलं आणि परत त्या लोकांना जाऊन ह्या लोकांनी सांगितलं की तिथं कामाला आला तर केस करेन. मग ती लोक देवेने आली नाही मग संडास बाथरूमचं काम माझं तसं विस्कळीत पडलं. आता सध्या ते सामान शिल्लक आहे माझ्या दारात. अगदी रमेशजी तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा. आपल्यासोबत रामराजे नाईक निंबाळकर आहेत. रामराजेजी आपण बघितलं प्रवीण जाधवच्या कुटुंबाला घराच्या दुरुस्तीवरून धमक्या देण्यात येत आहेत. रमेशजी तुम्ही थेट रामराजे निंबाळकरांशी बोलू शकता. बोला. हॅलो दादासाहेब रामराजे बोलतोय. नमस्कार. ऐकू येते का? रमेशजी आपल्यासोबत रामराजे बोलत आहेत. हा बोला बोला बोला. बोलतोय. माझं सगळं गावात बोलणं झालेलं आहे. पोलिसांनी आता येतील तुमच्याकडं सगळं मिटून जाईल. अजिबात काळजीचं कारण करू नका. मी उद्या परवा येणार आहे. येऊन भेटा आणि प्रवीणाला की त्याला घेऊन या. त्याचं पुढचं सगळं भविष्य आपल्याला ठरवायला लागणार आहे. अजिबात घाबरू नका. हा चालतंय. रामराजेजी तुमचं आता नेमकं कुणाबरोबर बोलणं झालंय गावातल्या आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांसोबत? अधिकारी त्या गावात भरपूर आहेत. त्यांचं नाव आहे सुखदेव बेलदार नावाचा प्रमुख कार्यकर्ता आहे. त्यांनी मला सांगितलं. त्याच्यानंतर मी पोलिसांच्या सूत्रानुसार सांगितलं की DYSP आणि हे तिकडे चालले आणि गाव पातळीवरनं तर मला कळलं की ते मिटतच चालले म्हणजे मिटलेलंच आहे. फक्त काय थोडंफार असेल तर शेवटचा हात मी फिरवेन. अगदी रामराजेजी तुम्ही या प्रवीण आल्यानंतर तुम्ही तर प्रवीणची भेट घ्यालच मात्र त्या अगोदर हा सगळा वाद मिटवण्यासाठी तुम्ही प्रवीणच्या वडिलांची भेट घेणार आहात का आणि स्वतः जातीनं यामध्ये लक्ष घालणार आहात का? 100%. अगदी रामराजेजी धन्यवाद. तुम्ही साम टीव्हीशी बोलला त्याबद्दल. प्रवीणचे वडील आपल्यासोबत आहेत रमेश जाधव. रमेशजी आपण बघितलं रामराजे निंबाळकरांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे की हे सगळं आता मिटवलं जाईल आणि प्रशासन तुमच्या पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा सगळा वाद मिटवून टाकतील. चालेल की? पोलीस आलेत का तुमच्यापर्यंत? आता नाही आले. नाही तेच रामराजे निंबाळकरांनी हेच सांगितलंय की आपण या सगळ्यामध्ये लक्ष घालणार आणि तुम्हाला न्याय मिळवून देणार. आता काय म्हणणं आहे तुमचं यावर? आता आम्हाला जाग्याचा न्याय मिटल्या मग आमचं काहीच अडचण नाही तशी. अगदी रमेशजी मात्र या सगळ्यामध्ये ते जे तुम्हाला धमक्या देणारे होते ती त्या व्यक्ती कोण आहेत नेमके? बेलदार समाजाचे आहेत. जमीन त्यांच्याही नावावर नाही जमीन तुमच्याही नावावर नाही मात्र तुमचे आई वडील त्या ठिकाणी कामाला होते म्हणून तुम्ही तिथं राहताय. मात्र जे धमक्या देणारे आहेत त्यांची काय पार्श्वभूमी आहे? आता त्यांना काय झालंय त्यांना जे शेती मामाला क्षेत्र सोडलंय 4 एकर 50 RR आणि ती आहे दुसऱ्या बाजूला आणि आता माझ्या शेजारीचे क्षेत्र माझ्या म्हणजे माझ्या घरापासून बऱ्याच अंतरावर तर ती क्षेत्र ती वाटते ती आणि त्यांचा जे बांध आहे त्या बांधाच्या खाली जी क्षेत्र आहे ती पहिल्यापासून मोकळ आहे हा शेती महामंडळाचं. त्या शेती महामंडळाने सुद्धा कधी नांगोर किंवा कुठली म्हणजे हे केलं नाही.
आणि आता ती बेलदार समाजाची लोक काय म्हणते ते की आम्हाला वड्यापरीला आम्हाला दिलंय. हा आणि ती परवा दिवशी आम्हाला इथं आम्ही काम चालू केलं की ती म्हणली प्रवीण फोडून असता तर जेसीबीनं घर पाडलं असतं, असं केलं असतं, तसं केलं असतं. मग आता इथं पडतोय आम्ही दोन बाया चुलत पुतणी दोघं, मग आमचं काय चाला नाही त्यांच्या पुढं. मग आता आम्हाला गफवावं लागतंय. मग आमचं एवढं बंगल्याचं सामान 1.5 लाखाचं सामान 40 हजाराला विकलं, आमचा ती तोटा झाला. संडास बाथरूमचं काम काढलं ते आता 70 हजाराचं सामान पडलंय दारात, त्याचा तोटा. अगदी रमेशजी, तुम्हाला जोपर्यंत रमेशजी या सगळ्या त्यांच्या नाही माझ्या भी नाही. अगदी रमेशजी, या सगळ्या प्रकरणामध्ये साम टीव्ही तुमच्या पाठीशी असणार आहे. जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत साम टीव्ही तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवत राहणार आहे. आणि तुम्हाला शेवटपर्यंत, तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत साम टीव्हीची साथ तुम्हाला असणार आहे. धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोलला त्याबद्दल. आपण बघितलं रामराजे नाईक निंबाळकरांनी शब्द दिलेला आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जातीनिशी लक्ष घालणार आहे, या प्रवीण जाधवच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार आहे आणि प्रवीण जाधवच्या पुढच्या प्रशिक्षणाच्या बद्दल सुद्धा आपण महत्त्वाचं पाऊल उचलणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि याविषयीच अधिक माहिती घेऊयात. आपले सातारचे प्रतिनिधी ओंकार कदम आपल्या सोबत आहेत. ओंकार, आपण बघतोय की प्रवीण जाधवचं कुटुंब सुरक्षित नसल्याचं समोर आलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये साम टीव्ही प्रवीण जाधव आणि त्याच्या कुटुंबाला साथ देते आहे. रामराजेंनी सुद्धा शब्द दिलेला आहे. काय सांगशील या सगळ्या प्रकरणाबद्दल? अगदी ओंकार, मी तुम्हाला थांबवतोय. अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक साताऱ्याचे आपल्या सोबत आहेत. बंसल सर, काय सांगाल या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं लक्ष घातलंय का आता या प्रकरणामध्ये? 3 दिवसपूर्वीच DYSP फलटण आणि SDM दोघांनी गावाला भेट दिली होती आणि काल परत लोकल पोलीस इन्स्पेक्टरनी दोघा कुटुंबाची, बेलदार कुटुंब आणि जाधव कुटुंबाची मीटिंग घेतली आहे आणि आता याच्यामध्ये काही वाद राहिलेला नाही आहे. ऑलरेडी जाधव कुटुंबाचं घर आहे तिकडे आणि त्यांना तिकडे आता दुसरं बांधकाम करायचं आहे आणि त्यामुळे बेलदाराच्या शेताला रस्ता राहत नाही असा त्यांचा क्लेम होता, त्यामुळे हा वाद होता. पण आता उद्या काल दोघाला बसून त्याच्यामध्ये पूर्ण निकाल काढला आहे आणि आज त्याच्या पोलीस बंदोबस्त देऊन जो काही रस्ता सोडून बाकी काम, बाकी एरियामध्ये बांधकाम आता त्याचं निर्धारण होणार आहे. अगदी बंसल सर, दुसरा एक महत्वाचा मुद्दा, ठीक आहे हा वाद जरी पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करून दोन्ही कुटुंबांना बसून मिटवला असला तरी सुद्धा ज्यांनी धमक्या दिल्या त्यांच्यावर काही कारवाई केली जाणार का? कारण अशा प्रकारे वाद जर प्रशासनाच्या मार्फत सोडवला जात असला तर तो दुसरा भाग आहे, मात्र हे सगळं करण्या अगोदर प्रवीण जाधवच्या कुटुंबाला धमक्या देण्यात आल्या त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली जाणार का? त्याच्यावर ऑलरेडी आम्ही त्यांना योग्य तो समज दिलेली आहे. दोघे बेलदार कुटुंबाचे जो काही लोक होते जे अग्रेसिव्ह होते आणि पुढे पर कोणीही असं काही केला, प्रवीण जाधव सर्वांची शान आहे, सताराची शान आहे, देशाची शान आहे, तर पुढे जो काही लीगल आहे स्ट्रिक्टेस्ट ऍक्शन पॉसिबल ते आम्ही घेणार आहे. अगदी बंसल सर, धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोलला त्याबद्दल. आपण बघितलं की अजय कुमार बंसल साताराचे पोलीस अधीक्षक आपल्या बरोबर होते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की दोन्ही कुटुंबांना एकत्र बसून 3 दिवसांपूर्वीच ह्या सगळ्या प्रकरणावर पोलीस प्रशासनानं लक्ष घातलेलं आहे, मात्र साम टीव्हीनं सवाल उपस्थित केलेला आहे की प्रवीण जाधव याच्या कुटुंबाला धमक्या दिल्यामुळे त्या धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का, कारवाई केली जाणार का? तर तशा प्रकारे कारवाई केली जाणार असल्याचा शब्द बंसल यांनी आपल्याला दिलेला आहे, साम टीव्हीला दिलेला आहे. पुन्हा एकदा जाऊया साताऱ्याला. आपले प्रतिनिधी ओंकार कदम आपल्या सोबत आहेत. ओंकार, काल जसं आपण बघितलं की सगळ्यात प्रथम साम टीव्हीने या बातमीची दखल घेतली आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी पुढे होत गेल्या आहेत. प्रवीणच्या घरच्यांना जो त्रास होत होता त्याबद्दल साम टीव्हीने जो आवाज उचलला त्यानंतर पोलीस प्रशासन काल दुपारी तिथं पोहोचलेलं होतं आणि त्यानंतर त्या पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूच्या बाजू म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे पुढे कारवाई चालू झालेली आहे. मुळात म्हणजे प्रवीणच्या वडिलांनी जी भूमिका घेतली की आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही गाव सोडून जाऊ, ही अतिशय अख्ख्या
सातारा जिल्ह्यासाठी निराशाजनक म्हणावे लागेल ही भूमिका होती त्यांची, आणि अशी भूमिका होऊ नये याच्यासाठी प्रत्येक स्थळावरून आता प्रयत्न होताना पाहायला मिळतात. मग पोलीस प्रशासन असेल, जिल्हाधिकारी असतील, किंवा मग आता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घातलेलं आहे. आणि त्याचबरोबर यापुढची प्रवीणच्या खेळाच्या संदर्भात त्याच्या भविष्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं आता साम टीव्हीनं घेतलेल्या या बातमीमुळं जो प्रवीणच्या कुटुंबियाला एक न्याय मिळताना पाहायला मिळतोय त्याबद्दल लोकांमधून साम टीव्हीच्या या बातमीचं सगळ्या स्तरात आता चर्चा सुरू आहे. अगदी ओंकार, या सगळ्यामध्ये प्रवीणच्या वडिलांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी घरासाठी साहित्य खरेदी केलेलं होतं, 1.5 लाख रुपयाला खरेदी केलेलं साहित्य 40-50 हजाराला नुकसानीमध्ये विकण्यात आलं. आता याला जबाबदार कोण? हे बेलदार कुटुंब त्याची भरपाई करणार आहे का? आता जे आपण ऐकतोय ते की पोलीस प्रशासनाने या दोन्ही कुटुंबियांना समोरासमोर बसवून हा विषय संपवायचा आता ठरवलेला आहे, जेणेकरून प्रवीणच्या कुटुंबियांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही. त्यामुळे आता आज यांची बैठक झाली, झाल्यानंतर या नुकसानीला कोण जबाबदार किंवा हे नुकसान कोण भरून देणार याबाबत सर्व काही निर्णय ते ठरतील. गावकऱ्यांच्यातून सुद्धा काही भूमिका पुढे येतील आणि त्यानंतर प्रवीणच्या कुटुंबियाला एकूणच न्याय मिळेल अशा प्रकारची परिस्थिती आता पाहायला मिळते. अगदी ओंकार, या सगळ्यामध्ये आपण बघितलं एका खेळाडूला देशाचं नाव ज्यानं देश जगाच्या पातळीवर नेऊन पोहोचवलं, चांगली चमकदार कामगिरी केली, त्याच खेळाडूवर अशी वेळ येत असेल तर मग सर्वसामान्यांचं काय होत असेल हा विचार सगळ्यांनाच पडतोय. नक्कीच आता हा विचार क्रीडा क्षेत्रातल्या प्रत्येकाला पडतोय. गेल्या 2 दिवसापासून या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा सर्वत्र चालू आहे आणि प्रवीण आता त्याच्या लक्ष खेळावर त्याचं लक्ष एकाकेंद्रित करत असतानाच ही घटना घडल्यामुळे एकूणच सगळ्या स्थळातून या गोष्टीचा निषेधही केला जातोय. परंतु प्रशासनानं आता एक पाऊल पुढे उचललेलं आहे. साम टीव्हीनं दाखवलेल्या बातमीनंतर प्रशासन आता अलर्ट झालेलं आहे आणि त्यामुळे एकूणच यामधून न्याय मिळेल. प्रवीणला तर नक्कीच न्याय मिळेल आणि येणाऱ्या अशा ज्या घटना घडत असतील कुठं तर त्यांना सुद्धा आळा बसण्यासाठी मदत होईल. अगदी ओंकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं प्रवीण जाधवच्या कुटुंबाला धमक्या देण्यात येत होत्या आणि या सगळ्याबद्दल साम टीव्हीनं प्रवीण जाधवच्या कुटुंबाला साथ दिली आणि जोपर्यंत प्रवीण जाधव यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत साम टीव्ही त्यांच्या कुटुंबासोबतच असणार. एक छोटासा ब्रेक घेऊया, पहा फक्त साम टीव्ही.